ओतूर पंचक्रोशीतील आदर्श ग्रामपंचायत नेतवड माळवाडी येथील ग्रामसभा दुपारी 1 वाजता सरपंच धनंजय बटवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ग्रामदैवत हनुमान मारुती देवस्थानच्या हॉलमध्ये 3 तास ग्रामसभा चालू होती. ग्रामपंचायत सरपंच धनंजय बटवाल, उपसरपंच देवराम कुटे, सदस्य पूनम बटवाल, सुवर्णा गायकवाड, कलावतीताई मोडवे, छायाताई बटवाल, आशा काळभोर, तसेच माजी सरपंच शांताराम बटवाल, सोसायटीचे चेअरमन पोपट गायकवाड, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड, संभाजी गायकवाड, शिवाजी गायकवाड, निवेदक गणेश मोडवे, किशोर मोडवे, निलेश गायकवाड, नंदू कारभोळ, पोलीस पाटील विलास बटवाल, नवनाथ पवार, अजित गायकवाड, दिलीप वाघमारे, नंदू मोडवे, पांडुरंग गायकवाड, गोरक्षनाथ पवार, तसेच महिला वर्ग, युवा वर्ग व संपूर्ण नेतवड माळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. सभेत विविध विषयावर चर्चा झाली. पाणीपुरवठा योजना, महिलांसाठी योजना, शालेय योजना याबद्दल ग्रामसेवक कुटे यांनी माहिती दिली. तसेच तलाठी भाऊसाहेब माननीय इलक यांनी ज्या शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे त्यांना मार्गदर्शन केले. ग्रामसभेत विविध समित्या स्थापन करून त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष ठरविले. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदू कारभोळ तर उपाध्यक्षपदी शिवाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांनी रस्ते आणि पाणी आणि शालेय शिक्षण विषया संबंधित जोरदार मागणी केली. सरपंच धनंजय बटवाल यांनी सर्व विकास कामे लवकर पूर्ण होतील अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. तंटामुक्तीपदी निवड झालेल्या दोघांचे सत्कार करून त्यांचे गणेश मोडवे यांनी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले. तसेच सभा खेळीमेळीत पार पडली. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब वायकर, आज 24 तास ओझर.